गेल्या 3 दिवसांपासून विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात असलेली कोंडी अखेर फुटली. शेतकरी आत्महत्यांबाबत विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत काँग्रेसने पावसाळी अधिवेशनात प्रथमच सक्रिय सहभाग नोंदवलाय. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. आपण कर्जमाफी शक्य नसल्याचं कधीच म्हटलं नव्हतं. कर्जमाफी हा एकमेव पर्याय नाही असं आपण म्हटलं होतं. कर्जमाफी शक्य नसल्याच्या विधानावरून बराच गोंधळ उडाल्यानंतर 3 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना खुलासा करावा असं वाटलं हे विशेष. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी एवढीच आक्रमक भूमिका आता सत्ताधारी शिवसेनेनंही घेतली. सलग दुसऱ्या दिवशी आज शिवसेना आमदारांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. गरज पडली तर कर्ज काढा, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेलीच पाहिजे असं ठणकावून सांगताना सरकारनं हा मुद्दा जास्त ताणू नये असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षांसारखं वागावं, आपण सत्तेत असताना कर्जमाफी दिली नाही हे देखील लक्षात ठेवावं असे उद्धव म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली. मोदींच्या कृपेनं राज्यातली भाजप सत्तेवर असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसंच दूध दरावरूनही त्यांनी मंत्र्यांपासून मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण अडचणीत सापडलेत. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या चर्चेचा मधू चव्हाण यांनी एका चॅनलवरील कार्यक्रमात उल्लेख केला होता. हा उल्लेख खोटा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. आंदोलन मागे घेण्यासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांबरोबर साटेलोटो केल्याचं चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र अशी चर्चा झाली नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय. राज्यातल्या भाजप आमदारांना आता विधिमंडळात दर तासाला हजेरी द्यावी लागणार आहे. सध्या फडणवीस सरकारची विरोधकांच्या आंदोलनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत विरोधामुळे कोंडी झाली आहे आणि त्यामुळे भाजप आमदारांची विधानसभा आणि विधान परिषदेत पक्षाची चांगली संख्या राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी तब्बल 18,000 घरं उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. यामधल्या 10,000 घरांची लॉटरी यावर्षीच डिसेंबर महिन्यामध्ये काढण्यात येणार आहे. तर उरलेल्या 8,700 घरांची लॉटरी MMRDA मार्फत डिसेंबर 2016 काढण्यात येणार आहे. सत्तेवरून बेबनाव निर्माण झाल्याचं चित्र विधिमंडळात दिसलं. काँग्रेस भाजप युतीमुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीकडे काँग्रेसनं वेळ मागून घेतला. राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसनं भाजपची साथ घेतल्याबद्दल राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसनं भाजपची साथ घेतल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. यासाठी काँग्रेस गोंदियातल्या भाजपसोबतची युती तोडण्याची शक्यता आहे. विधिमंडळ कामकाजाच्या 4th दिवशी अचानक राष्ट्रवादीनं काँग्रेसची साथ सोडली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं सभात्याग केला असता राष्ट्रवादीनं मात्र कामकाजामध्ये भाग घेतला. त्यामुळे विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेनं जोरदार झटका दिला. सिनेतारकांच्या उपस्थितीमध्ये मोठा गाजावाजा करून उघडलेलं रस्त्यावरचं जिम महापालिकेनं उखडून टाकलं. झी मीडियानं ही बातमी दाखवल्यावर युवा सेनेनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केलाय. महापालिका अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे हे जिम काढले गेल्याचं युवा सेनेच्या नेत्यांनी सांगितलं. मरीन ड्राईव्हवर पोलीस जिमखान्यासमोरील ओपन जिम काढण्यानं संतप्त झालेले शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयात जाऊन आयुक्तांना घेराव घातला. जिम बसवण्याची परवानगी घेऊन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेलं असतानाही जिम उघडल्यानं शिवसैनिक संतप्त झाले. शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयातल्या आयुक्तांच्या केबिनमध्ये शिरून या प्रकरणी जाब विचारला. ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू होणार आहे. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना 5 ऐवजी 7 रुपये मोजावे लागतील. दुसऱ्या टप्प्यासाठी 3 रुपये आणि त्या पुढच्या टप्प्यासाठी 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डिझेल दरवाढीचं कारण या भाडेवाढीला देण्यात आलंय. याशिवाय एसी बसलाही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. आषाढी एकादशी या दिवशी वारकऱ्यांना 2:10 विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासकीय पूजा ही केवळ 1 तास 40 मिनिटांमध्ये आटोपण्याचं नियोजन मंदिर समितीनं केल्यामुळे 2-3 तासांचा वेळ वाचणार आहे आणि याचा लाभ जवळपास 70 ते 80 हजार वारकऱ्यांना घेता येणार आहे.
कविवर्य मोरोपंतांच्या बारामती नगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या निनादामध्ये माऊली माऊलीच्या जयघोषात बारामती नगरीमध्ये पालखीनं आगमन केलं आणि यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं. महिला साध्वी त्रिकाल भगवंता दास जींनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदास महाराज आणि इतर महंतांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केलेली आहे, पण साध्वींच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचं संत ज्ञानदास महंत यांचं म्हणणं आहे. साध्वी भगवंता दासजी यांनी आपण साध्वी असल्याचं प्रथम सिद्ध करावं असं आव्हान ज्ञानदास यांनी दिलं. नाशिक इथं भरणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांपैकी 40% भाविके शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येणार, त्यांनी त्या दृष्टीने साई संस्थान आणि प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. शाही परवानांच्या काळामध्ये शिर्डीतले मुख्य रस्ते नो व्हेईकल झोन करण्याबरोबरच साई मंदिरातल्या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. करवे निवासी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होण्यापूर्वीच नवीन वाद समोर आलाय. मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करताना ती इन कॅमेरा करावी अशी मागणी अंबाबाई भक्त समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. 1955 महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं वज्रलेप करण्यात आला होता, मात्र तो चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं प्रशासनानं ही खबरदारी घ्यावी अशी मागणी होती. एकीकडे पावसानं ओढ दिल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढवलं असतानाच अलिबाग तालुक्यामधल्या आरसीएफ प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या अमोनियामुळे भाताची रोपं पिवळी पडली आहेत. थळ बोरीस गुंजीस नवगाव परिसरामध्ये अमोनियाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे लावणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पहिल्या अवकाळी पावसानं कोकणामधल्या आंबा बागायतदारांचं पहिल्या टप्प्यातच मोठं नुकसान केलं होतं. यातच मार्च महिन्यामध्ये पडलेल्या पावसानं कोकणातल्या आंबा उत्पादकांचं उरलं सुरलं उत्पादन सुद्धा निघून गेलं होतं. त्यामुळे अडचणीमध्ये आलेल्या कोकणातला आंबा बागायतदार गेले काही महिने सरकारकडे कर्जमाफीची मागणी करतोय, मात्र सरकारकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर कोकणामधला आंबा बागायतदार रस्त्यावर उतरले. रस्त्यांवरील मंडपाकरिता मंडळांना परवानगी देण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आदेश देणार आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश उशिरा मिळाल्यानं गेल्या वर्षीच्या धर्तीवर नियम अटीनुसार जशी गणेश मंडळांना रस्त्यांवर मंडपांकरिता परवानगी दिली होती त्याच धर्तीवर याही वर्षी मंडळांना परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं द्यावेत अशी मागणी बीएमसीतर्फे मुंबई न्यायालयात करण्यात आली. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला केंद्र सरकारकडून घर रिकामं करण्याची नोटीस आली होती. इक्बाल कासकर दक्षिण मुंबईतल्या पाच मोरिया स्ट्रीटवरच्या डांबरवाला बिल्डिंगमध्ये राहतो. या नोटीशीला इक्बाल कासकरनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे. ही नोटीस आणि कारवाई पूर्णपणे चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचं इक्बाल कासकरचं म्हणणं आहे. संचालकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही पुण्यामधल्या एफटीआयआयच्या विद्यार्थी संपावर ठाम आहेत. एफटीआयआयच्या सोसायटीच्या अध्यक्षपदी झालेली गजेंद्र चौहान यांची निवड रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी गेले 35 दिवस संपावर आहेत. आपली मागणी मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत. पुण्याजवळ वाघोली इथं एका मद्यधुंद तरुणानं रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बँकेमध्ये 4 लाखांचा दरोडा टाकला. तसंच त्यानं बँक मॅनेजरला ओलीस ठेवून तो पसार झाला. अशोक सहकारी बँकेमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हा चोरटा स्थानिकच असल्याचा अंदाज आहे. पोलीस याचा शोध घेतात, तसंच त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का याचाही तपास सुरू आहे. घरफोडी करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले. संजय काजवे यांच्या दुकानामध्ये या टोळीने 4 जूनला 2,80,000 ची चोरी केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लक्ष्मीपुरी पोलिसांनी कारवाई केली. मुंबई सुरत नाशिक राजस्थानमध्ये या टोळीने याआधी चोरी केल्याचं उघड झालं. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या साहिल कालसेकर या सराईत गुन्हेगारानं पोलिसांच्या हाती पुन्हा एकदा तुरी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना कॉटला लावलेली बेडी काढून त्यानं पलायन केलंय. त्याच्या पलायनानंतर त्यानं कसा पळ काढला ते सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन दीक्षित कुटुंबातले 4 जण ठार झालेत तर 7 जण जखमी झालेत. जखमींवर बीएमसीसीआय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान सिलेंडर स्फोटानंतर वृत्तांकन करायला गेलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींशी स्थानिकांनी धक्काबुक्की केली, त्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या धक्काबुक्की प्रकरणी सर्वांनावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ग्लोबल कपल 2015 म्हणून जगभर नेट युजर्समध्ये लोकप्रिय ठरलेले दाम्पत्य सतीश आपटे आणि अमृता आपटे यांच्या वैवाहिक आयुष्यावर अवघ्या 6 महिन्यात आघात झालाय. बहुचर्चित नववधू हरवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्व काही गुण्या गोविंदानं सुरू असताना अचानक नववधू अमृता आपटे सासरहून माहेरी जात असल्याचं सांगून दिलंय, पण अजूनही ते घरी परतलेले नाहीये. एका सिरियलमध्ये आपल्याबरोबर काम करत असलेल्या एका महिला ॲक्ट्रेसची छेड काढल्याप्रकरणी आणि तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवल्याप्रकरणी टीव्ही ॲक्टर साई विठ्ठल बलाल याला अटक करण्यात आली. कोर्टानं बलालला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. जळगाव महामार्गावर भीषण अपघातात 4 जण ठार झालेत. अजिंठा गावाजवळ ही घटना घडली. सिमेंटनं भरलेला ट्रक औरंगाबादकडे येत होता, तर लाकडानं भरलेला ट्रक भरधाव वेगानं जळगावकडे जात असताना हे दोन्ही ट्रक समोरासमोर धडकले. या भीषण अपघातानंतर लाकडाच्या ट्रकनं पेट घेतला आणि क्षणार्धात आगदोम उसळून ट्रकमधल्या 3 जणांचा अक्षरशः कोळसा झाला, तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.